जीटीए बंदरात गेल्या 9 वर्षापासून काम करणाऱ्या 194 कामगारांना आस्थापनानं पेरोलवर कायमस्वरूपी कामावर घ्यावे यासाठी उपोषण करीत आहेत. या कामगारांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली. जीटीए बंदरातील कामगार वर्गाने आपल्या न्याय हक्कासाठी तसेच बंदरातील ठेकेदारी पद्धत रद्द करावी या मागणीसाठी करळ फाट्याजवळ बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली आणि त्यांनी कामगारांप्रती आपला पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी भाजपचे चंद्रकांत घरत, सरपंच महेश कडू, अनंत घरत, सीमा घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते. येथील भूमिपुत्रांनी देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आपल्या जमिनी अल्प किमतीत संपादित करून दिल्या आहेत. त्या जमिनीवर महत्वाचे प्रकल्प उभे राहिले आहेत. आज या प्रकल्पांच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न महसूल मिळत असतानाही त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या नशिबी मात्र न्यायासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला. जीटीए आस्थापन बंदरातील प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचे काम करीत असेल तर अशा आस्थापनाचे नाक दाबण्याची वेळ येथील प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. अशा मुजोर आस्थापनास धडा शिकवण्यासाठी आणि कामगार वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मी कामगार बंधूंच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे. जीटीए बंदरातील मुजोर आस्थापनाने कामगारांचा तसेच प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नये असंही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.